आतापर्यंत ठाकरे गटाची अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. त्यापैकी युवा सेना पदाधिकारी आणि आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. काल रात्री ईडीने ही कारवाई केली. सूरज चव्हाण यांना अटक झाल्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. नक्की सूरज चव्हाण हे कोण आहेत आणि खिचडी घोटाळा प्रकरण नक्की काय आहे, त्याचसोबत या कारवाईवर आदित्य ठाकरे यांनी काय आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात आधी आपण पाहूयात की या कारवाईवर आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवर आदित्य ठाकरे लिहितात, निर्लज्ज हुकुमशाही आणि त्यांच्या एजन्सी पुढे न झुकणाऱ्या अशा देशभक्ताचा सहकारी असल्याचा मला अभिमान वाटतो. सूरज चव्हाण नेहमी सत्य, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आपल्या संविधानासाठी उभे राहिलेत. तो विकला गेला नाही म्हणून त्याचा आज छळ केला जातोय. आम्ही हे सगळे काळे दिवस लोकशाहीसाठी लढू आणि जिंकू. आपल्या राज्यातली हुकुमशाही राजवट जग पाहत आहे अशी प्रतिक्रिया आज आदित्य ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या कारवाईनंतर दिली आहे. एकतर युवा सेनेत आता जे पदाधिकारी होते त्यातले काही पदाधिकारी शिंदे गटात गेलेत आणि जे महत्वाचे पदाधिकारी सध्या आदित्य ठाकरे यांच्याकडे आहेत त्यातलाच सूरज चव्हाण एक महत्वाचा चेहरा मानला जात होता आणि त्यांच्यावरती सुद्धा आता ईडीने कारवाई केल्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा धक्का मानला जातोय. आणि आगामी काळात जी रणनीती सूरज चव्हाण आखायचे ती रणनीती आता कोण आखणार हा एक प्रश्न आता उभा ठाकला आहे. आता आपण जाणून घेऊयात की सूरज चव्हाण हे कोण आहेत. सूरज चव्हाण हे ठाकरे गटाचे सचिव आहेत, तसेच ते आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहायक राहिलेत. ठाकरेंची पडद्यामागची रणनीती सूरज चव्हाण ठरवायचे. मुंबई विद्यापीठ, सिनेट निवडणूक, महापालिका निवडणूक आणि विधानसभा तसंच लोकसभेच्या निवडणुकीचा त्यांचा बारीक आकडेवारीसह अभ्यास आहे आणि म्हणून निवडणुका तोंडावर असताना सूरज चव्हाण यांच्यावरती ही कारवाई होणं ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरू शकते. आता आपण पाहूयात की खिचडी घोटाळा प्रकरण नक्की काय आहे. कोविड काळात झालेले घोटाळे बाहेर काढत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरेंच्या नेत्यांना टार्गेट केलं होतं. पालिकेचा कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी सुरू आहे आणि हा घोटाळा चर्चेत असताना खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीने आता कारवाई करायला सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेत 100 कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केला होता आणि सतत ते याविषयी बोलत होते आणि आता ईडीने या प्रकरणी पहिली कारवाई केली आहे. कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी ज्यांचे मुंबईत घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळच्या महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही या निर्णयाला पाठिंबा दिला होता. मुंबईत महापालिकेने एकूण 52 कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. सुरुवातीच्या 4 महिन्याच्या काळात 4 कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली होती. या कामात घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचं नाव यामध्ये घेण्यात आलं होतं आणि आता ईडीने या प्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक केली असून या प्रकरणी ही पहिलीच कारवाई ईडीने केली आहे. पुढे नक्की काय काय या प्रकरणामध्ये समोर येतं, चौकशी दरम्यान नक्की काय कोणते खुलासे या प्रकरणामध्ये होतात हे पाहणं अधिक महत्वाचं ठरेल. सीमा आढे, लोकमत डिजिटल, मुंबई.